बायोस्कोप हा सिनेमा आता लवकरच रिलीज होतोय आणि याच सिनेमाच्या निमित्तानं एक चेहरा चर्चेत आलाय, अभिनेत्री नीना कुलकर्णी. नीनाताई, मनापासून स्वागत तुमचं. थँक्यू. आणि पहिला प्रश्न तुम्हाला हाच आहे की आज आम्ही इतकी वर्ष तुम्हाला काम करताना पाहतोय या क्षेत्रात, पण तरी देखील न राहून असा प्रश्न येतो की कधी तुम्हाला असं वाटलं होतं की अभिनय क्षेत्र हे क्षेत्र आपल्यासाठी योग्य आणि त्यातून आपण करिअरची सुरुवात करावी? ते वाटणं एका क्षणाचं नसतं, ते काही त्याला काही वर्ष द्यावी लागतात. विशेष करून आम्ही ज्या काळामध्ये करायचो, कारण सुरुवातीला ते एक ॲडिशनल असं असायचं, एक आपण म्हणू की एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून थिएटर करायचे लोक. ॲमेटर थिएटर आणि एक्सपेरिमेंटल थिएटर त्या काळात खूपच जिवंत होतं, आणि व्यावसायिक नॉर्मली व्यवसाय म्हणून कोणी हे निवडायचं नाही अशा काळातनं मी आलेली आहे. त्यामुळे पूर्ण वेळ अभिनेत्री व्हावं हे खूप नंतर आलं, पण अभिनय करत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातनं स्वतःला पडताळून पाहणं माझं चालूच होतं. हॉबीचा करिअर कधी झालं ते एक्झॅक्टली सांगता येणार नाही, पण हळूहळू होत गेलं आणि मला आनंद आहे त्या गोष्टीचा. पण तरी देखील इतके वर्ष तुम्ही स्टेजवरती देखील काम करताय, तर त्याच्यामध्ये काही म्हणजे हमीदाबाईची कोठी हे एक नाटक झालं, तसंच देहबान देखील तुमचं नाटक फार चर्चेत आलं आणि येस आणि छापाकाटा, ही म्हणजे तीन नाटकं अशी आहेत की तुमच्या नावासोबत लगेच असोसिएट होतात. 70 साली जेव्हा विजयाबाईंनी मला हमीदाबाईची कोठीसाठी माझी निवड केली शब्बो ह्या मध्यवर्तीय व्यक्तिरेखेसाठी, आणि त्याच्यामध्ये त्या स्वतः काम करत होत्या आणि त्या हमीदाबाई करायच्या आणि मी शब्बो करायचे, आणि तिथे मला असं वाटतं बाईंचा जो सहवास मला लाभला ना या दौरे, तेव्हा खूप दौरे व्हायचे, 20-25 दिवसांचे दौरे, एकदा गेलं बाहेर की बाहेरच करून काम यायचं, त्याच्यामुळे बाईंचा सहवास मला जवळजवळ 2-1 वर्ष लाभला. आणि तर तेव्हाचं हमीदाबाई जिथे मी शिकले तिथे मला अभिनयाचं बाळकडू मिळालं, तेच हमीदाबाई. त्याच्यानंतर काही वर्षांनंतर जेव्हा मी लग्न झालं माझं, मला 2 मुलं झाली, बाईंना परत असं वाटलं की वेगळ्या माध्यमातनं हमीदाबाईची कोठी करावा, हमीदाबाई की कोठी या हिंदी टेलिफिल्मची त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन केलं, आणि इथे जवळपासच आम्ही एक ॲक्च्युअल लोकेशनवरती ते शूट केलं, आणि सगळेच कलाकार तेच होते, आणि अशोके होता, भारती होती, मी होते. नाना काही कारणामुळे तो रोल करू शकला नाही, पण ते म्हणजे नाना एरवी असता, पण काही कारणामुळे मला वाटतं त्याचं दुसरं शूटिंग होतं का काहीतरी असं होतं, आणि सुहास पळशीकरनी ते काम केलं होतं. तर पुन्हा एकदा हमीदाबाईची कोठी आम्हाला रिव्हिजिट करता आलं, एका वेगळ्या माध्यमातून, एका वेगळ्या भाषेतून. आणि त्याच्यानंतर परत आत्ता चंद्रकांत कुलकर्णींनी सुनील बर्वेच्या हर्बेरियममधनं जेव्हा हमीदाबाईची कोठी करायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी मला विचारलं की तू हमीदाबाई करशील का, आणि मला असं एक पूर्ण वर्तुळ झाल्यासारखं वाटलं. सत्तार बहुत बड़ा दलाल बन गया रे तू, फिर मेरी कोठी पर ले आ गिराई को, मैं फिर से गाना गाऊंगी. हाँ मैं बूढ़ी हूँ सत्तार, पर मेरी आवाज आज भी जवान है, आज भी तू जो बोलेगा वो चीज गा के दिखाती. अरे खां साहब कहते थे, हमको काहे को बोलन डाली हमदा भाई, हमको मालूम नहीं है क्या रे, अरे इतना सा बच्चा होता अपन हमदा भाई तुझ्या कोटीच्या सीढ़ी खाली झोपायचा. थोडं सिनेमाकडे वळूया आणि सिनेमामध्ये म्हणजे सवत माझी लाडकी जो तुमचा खूप गाजलेला सिनेमा होता, तेव्हापासून ते शेवरी जो स्वतः तुम्ही प्रोड्यूस केलात, असा मोठा प्रवास तुमचा आहे, तर या दोन्ही सिनेमांबद्दल काय सांगाल आणि आता बायोस्कोप येते त्याबद्दल? सवतच्या बाबतीत सांगायचं, सवत हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट म्हणता येईल निश्चितपणे. स्मिता ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण होती आणि तिचा विषय आला तरी मला हे होतं, कारण खूप खूप वर्षांचा सहवास, वर्षांची मैत्री आणि एक कलात्मक देवाणघेवाण म्हणू ना, तसं माझं स्मिताशी नातं होतं. आणि स्मितानी जेव्हा मला हे ऑफर घेत, तिचं एकमेव दिग्दर्शित केलेला चित्रपट, निर्मिती ते तिने खूप केलेली आणि मी खूप काम केलं त्यांच्याकडे. मी दिलीप नेहमी म्हणायचं की मी आणि नीना हे अस्मिता चित्राचे इनहाऊस ॲक्टर्स आहोत. स्मितानी फोन केला की आम्ही जाणं हे म्हणजे ठरलेलंच असायचं, कारण ती आलतूफालतू रोल कधी ऑफरच करायची नाही आम्हाला दोघांनाही. तर सवच्या बाबतीत असं झालं की तिने हा रोल मला जे ऑफर केला अर्थात कोणी उडी मारून करेल असा रोल होता, आणि मला असं वाटतं माझ्या पर्सनॅलिटीच्या जवळ जाणारा रोल होता. त्याच्यानंतर जेव्हा मी निर्मिती करायचं ठरवलं दिलीप गेल्यानंतर, इट वॉज अ ट्रिब्यूट टू हिम असं मी म्हणेन आता ऑन हाइंडसाइट. शेवरी तर अर्थात पहिला फोन मी स्मिताला केला, आणि स्मिताने तुला वेड लागलंय का, तुला चित्रपट करायचं, तर मी माझ्या बॅनरखाली म्हटलं नाही ग मला स्वतःचं करायचं आहे, आणि तिने खूप मला पाठिंबा दिला. आणि शेवरी वॉज वन ऑफ द मोस्ट एक्साइटिंग आणि एक्सलंट जर्नीज ऑफ माय लाईफ. जेव्हा गजेंद्रने ही गोष्ट ऐकवली तर मला आवडली, आणि प्रोडक्शनच्या बाबतीत त्यांनी मला विचारलं, मी विचारले कधी कधी आपण आंधळेपणाने कशा तरी पडतो ना, तसं झालं. मला फार माहिती नव्हतं प्रोडक्शनमधलं, ते बरं आहे आता माहिती झालं आणि मला नाही वाटत मी परत प्रोड्युसर प्रोडक्शन करीन, पण तेव्हा माहिती नव्हतं. असे डोळे मिटून उडी मारली
आणि अर्थात टप्पेटोंडके होते, खूप टेन्शन्स होती, पण आय सेल थ्रू. आणि त्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड जेव्हा मिळालं आणि पिफचं जेव्हा मिळालं अवॉर्ड, आणि आत्ता पण दूरदर्शनवरती ती सिलेक्ट झाली 100 सिनेमांमध्ये, किंवा थोड्या थोड्या केरळा फिल्म फेस्टिवल म्हणा की कुठे कुठे त्याची दाद त्याला मिळत जाते सगळीकडे, दिल्ली फिल्म फेस्टिवल. तर शेवरी मला अजूनही खूप काही काही देतं, आणि माझा शेवरीमधला जो परफॉर्मन्स आहे त्याला पारितोषिकं वगैरे नाही मिळाली, पण माझ्याकरता तो माझा वन ऑफ माय बेस्ट परफॉर्मन्सेस आहे. बायोस्कोप हा आता येतोय आणि त्याच्यामध्ये पुन्हा 4 दिग्दर्शक, 4 कवी, 1 सिनेमा आणि सगळं एकंदर असा सगळा सेटअप, आणि पुन्हा गजेंद्र सोबत. बरोबर. बायोस्कोप मधली ही जी फिल्म आहे दिले नादांची, मला वाटतं त्या 4 ह्याच्यातली पहिली फिल्म आहे. अतिशय सुंदर अनुभव होता. एकतर तो खूप स्वतःचा अनुभव होता, कारण ज्या वयाची मी आहे त्या वयाची ती गायिका बाई आहे, ती ज्याच्यातून जाते की मोठे मोठे कार्यक्रम केले, मोठे मोठे सगळं केले, आणि आता हळूहळू तुम्ही लोप पावता असं व्हायला लागतं थोडंसं, की नाही मग तिच्या बाबतीत फारच झालं, माझ्या बाबतीत फॉर्च्युनेटली ते होत नाही एवढं अभिनेत्री असल्यामुळे, पण तिला हळूहळू कार्यक्रम मिळेनसे होतात, लोक बोलवेनसे होतात, लोक विसरतात, आणि तो इट्स नॉट अ ग्रुप ॲक्टिव्हिटी ना, इट्स अ सोलो थिंग. त्याच्यामुळे ती आणि तिचा तो सारंगी वाला जो असतो तिच्यावर, सुहास पळशीकरने काम केलं, आम्ही दोघेच होत त्या चित्रपटात. आणि द फिलिंग ऑफ लोनलीनेस, द फिलिंग ऑफ मिसिंग आउट ऑन द ॲड्युलेशन, आणि शेवटी त्याच्यातून एक सकारात्मक भावनेने हे लक्षात येणं की आपल्याकडे कला आहे, ती कला आपण कायमच इतरांबरोबर शेअर करायची असं नसतं, कधीकधीही ती कला स्वतःसाठी सुद्धा असते. इनफॅक्ट ती कला स्वतःपासूनच जाऊन दुसऱ्यांपर्यंत पोचते, हे त्या संबंध चित्रपटाचा सार आहे. आणि त्यांनी तो सेट इतका सुंदर केला होता रे, फारच मजा आली. दिले नादा तुझे हुआ क्या है, आखिर इस दर्द की दवा क्या है, नाहीतर आपल्याला कशासाठी कुणी काही पाठवेल. बुलावाही होगा, कोणीतरी बोलावतंय, हाक मारतंय, शायद महबूब मेरा. निनाताई, आणि आम्हाला असं कळलं की तुम्ही फ्रेंच फिल्म मध्ये काम करता, हो हो, ते नक्की काय आहे आणि त्यात तुमची भूमिका काय? हो, मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि अभिमानाने सांगायचं वाटतं की सध्या मी एका फ्रेंच फिल्मचं शूटिंग करते, जे लक्झमबर्ग फ्रान्समध्ये, म्हणजे फ्रान्सच्या शेजारचा देश आहे लक्झमबर्ग, तिथे त्याचं शूटिंग होत आहे आणि मी जाऊन येऊन करते ते, कारण मला इथले पण माझ्या कमिटमेंट्स आहेत. आणि नॉस नावाची फिल्म आहे, नॉस मीन्स वेडिंग. कधी काळी चुकून माकून आईला काय कळू नये आपण काय विषय घेतला आहे म्हणून घेतलेलं फ्रेंच, मी फ्रेंच भाषेची पदवीधर आहे, आणि ते आज मला परत अशी एवढी मोठी एक संधी उपलब्ध करून देतं. त्या एका पाकिस्तानी फॅमिलीबद्दल आहे जे ब्रसल्समध्ये राहतात, त्यांची खरी गोष्ट आहे ती, आणि खूप मजा येते मला. म्हणजे आय कांट टेल यू, इंटरनॅशनल कास्टबरोबर काम करणं अशा ह्याच्या जिथे इंग्लिशही कोणी बोलत नाही अशा ठिकाणी जाऊन काम करणं आपल्या जुजबी भाषेबरोबर इज अन एक्सपिरियन्स विच आय विल चेरिश फॉर द रेस्ट ऑफ माय लाईफ. थँक्स अ लॉट, एवढ्या मनापासून बोललात, आणि इथून पुढच्या सगळ्या वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. अभिनेता, निवेदक अशी बहुरंगी बहुढंगी ओळख असलेला एक अभिनेता आज आपल्यासोबत आहे, आणि तो म्हणजे अभिजीत खांडकेकर. अभिजीत, तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि पहिला प्रश्न तुला हाच आहे की आजपर्यंत आम्ही तुला एवढ्या वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पाहिलं, पण मुळात तुझ्या अभिनय क्षेत्रातल्या करिअरची सुरुवात ही नक्की कशी झाली आणि तुला कधी वाटलं की हेच ते क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये आपल्याला स्थिरवायचं? मग अगदी सुरुवातीला जायचं म्हटलं तर मला अगदी बालवाडीमध्ये जावं लागेल, कारण तेव्हापासून ही आवड माझ्यामध्ये आहे असे मला पुरावे पण सापडलेत. कारण माझी बालवाडीतली प्रगती पुस्तकं जर पाहिली तर त्याच्यावर गोष्टी सांगतो, वर्गात गाणी गातो, रडत नाही असे शेरे आहेत त्याच्यामध्ये. आणि माझ्या आईबाबांच्या सांगण्यानुसार सुद्धा मला कायमच स्टेजवर काहीतरी परफॉर्म करणं खूप आवडलेलं आहे, त्यामुळे माझ्यामध्ये ही आवड तेव्हापासून असावी. माझ्या बाबांच्या साईडचे, आईच्या साईडचे सगळेच कलाकार होते, आपापल्या परीनं काय काय करायचे, माझे बाबा नाटकांमध्ये काम करायचे, सो त्यामुळे माझ्यामध्ये ती आवड तेव्हापासून असेल. पण जसजसा मी मोठा झालो, कॉलेजच्या वयामध्ये एक माझ्या डोक्यामध्ये नक्की होतं की ॲक्टिंगमध्ये जाण्यासाठी तुम्हाला कुणीतरी गॉडफादर लागतो,
आणि त्याशिवाय बहुधा तुमचं काही खरं नाही. सो तसं कोणीच गॉडफादर नसल्यामुळे आणि हे इतकं अनस्टेबल फील्ड आहे, आज काम आहे तुमच्या हातात उद्या नाही आहे, त्यामुळे आपण या क्षेत्रात जाऊ नये असंच एक आधीपासून मला वाटत होतं. आणि फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली नाहीच पण फॉर्च्युनेटलीच मी या क्षेत्रामध्ये आता आहे आणि मला फार अभिमान आहे, आनंद आहे या गोष्टीचा. पण मला असं वाटतं की मधल्या काळामध्ये रेडिओमध्ये काही काळ घालवल्यानंतर एका पॉईंटला मी पुन्हा एकदा माझी अभिनयाची आवड करिअर म्हणून जोपासावी असं मला वाटायला लागलं आणि त्यामध्ये माझ्या बाबांचा मला खूप सपोर्ट होता, त्यामुळे मग रेडिओ एका पॉईंटला थांबवलं आणि मी टेलिव्हिजनमार्फत अभिनयामध्ये पुन्हा एकदा आलो. टेलिव्हिजनबद्दल तू बोललास, पण टेलिव्हिजनमध्ये येण्यासाठी एक रियालिटी शोने तुला खूप मोठा हात दिला, तर त्याबद्दल सांग आणि कसं पदार्पण झालं तुझं माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेमध्ये. महाराष्ट्राचा सुपरस्टार नावाचा ॲक्टिंग रियालिटी टॅलेंट हंट असा हा शो होता. मी जरा स्केप्टिकल होतो, साशंक होतो की आपण अशा रियालिटी शोमधून कितपत एखाद्या याच्यामध्ये जावं, कारण अनेकदा आपण अशी उदाहरणं पाहिली आहेत की रियालिटी शोमधून जे स्पर्धक जातात ते तेवढ्या काळापुरते लोकांच्या नजरेत भरतात आणि नंतर गायब होतात. सो ही भीती मलासुद्धा होती, स्वतःच्या कॅपेबिलिटीबद्दल खूप अभिमान म्हणण्यापेक्षा कॉन्फिडन्स खूप होता की अरे आपलं काहीतरी नक्की भलं होईल. पण मी शेवटी त्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि ती पूर्ण सगळ्याच बाजूने मला खूप फायद्याची ठरली. या स्पर्धेच्या निमित्तानं मी लोकांच्या नजरेत आलो, माझा एक स्ट्रगल पिरियड कमी झाला असं मला फार मनापासून वाटतं. त्यामुळे चॅनलच्या लोकांच्या आम्ही नजरेत आलो की अरे हे डेली सोपचे चेहरे आहेत आणि तेव्हापासून ही सुरुवात झाली. पण तेव्हा अनेक ऑडिशन्स देत होतो, तेव्हाच्या ज्या आता नंतर गाजलेल्या मालिका आहेत त्यांच्यासाठीसुद्धा ऑडिशन दिली. पण अल्टिमेटली मला असं वाटतं की माझ्यासाठी जो रोल वाट बघत होता तो होता अभिजित पेंडसेचा माझी या प्रियाला प्रीत कळेनाचा रोल. जे मी गेल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं की अरे अभिजित नावाचंच कॅरेक्टर आहे आणि मीच प्ले करतो आहे बहुधा. सो ऑडिशन देतानापासून हे सगळे सायन्स दिसत होते असं म्हणायला हरकत नाही. आणि माझी या प्रियाला घडली ही माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची घटना होती माझ्या करिअरच्या टप्प्यात पहिली, कारण त्याच बळावर अजूनही लोक मला ओळखतात, अजूनही तेवढंच प्रेम करतात किंवा ती मालिका परत सुरू करावी असं खूप जणांचं म्हणणं आहे. त्यामुळे त्या मालिकेनं मला खूप भरभरून दिलं, अजूनही देतेच आहे ती मालिका. तर मला सांग की पुन्हा पुढचं त्यानंतर अजून एक क्षेत्र तुला खुणावत होतं, ते म्हणजे चित्रपटाचं क्षेत्र. आणि तिथे मात्र अवधूत गुप्तेसारख्या एका अवलियाने तुला संधी दिली, ती संधी तुला कशी मिळाली आणि तिचं सोनं नक्की कसं केलं? माझी मालिका चालू असताना तुला माहिती आहे मालिकांचं स्केड्यूल कसं हेक्टिक असतं, आम्हाला श्वास घ्यायला पण वेळ नसतो अनेकदा. सो हे स्केड्यूल चालू असताना आमच्या एका पत्रकार मैत्रिणीकडूनच मला कळलं की अवधूत गुप्ते त्यांच्या नवीन फिल्मसाठी एका हिरोच्या शोधात आहे. सो मी म्हटलं हां ठीक आहे, असं बऱ्याचदा ऐकलेलं असतं की अरे हे हिरो शोधतात आणि त्यामध्ये आपलं सिलेक्शन कधी होत नाही. पण मी म्हटलं एक संधी घेऊयात, मी अवधूत दादाला फोन केला, म्हटलं सर मी अमुक अमुक बोलतो आहे. त्यांनी हां हां आम्ही तुझी मालिका बघतो, आपण कधी भेटूयात. सो एक आठवडा आमचा लपंडाव चालू होता की कधी त्याला वेळ नव्हता कधी मला वेळ नव्हता कारण माझं शूट चालू होतं. असं करत फायनली आम्ही जेव्हा एक आठवड्याने भेटलो तेव्हा मला अक्षरशः एखाद्या मोठ्या भावाला भेटल्यासारखं फिलिंग आलं, कारण त्याने अत्यंत मोकळेपणानं माझ्याशी खूप गप्पा मारल्या. मराठी मातीचा अभिमान जी जी जी, मराठी मातीचा अभिमान जी 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 हो. बार्बी डॉलला नऊवारी साडी नेसून काय मजा नाही, त्यासाठी मरा मराठी मुलगीच हवी. जस आय लव्ह यू. जस तुम्हारे पापा को पता चलेगा उनको तो हार्ट अटैक ही आ जाएगा. हरे हरे महादेव. त्यानंतर एका गॅप नंतर भटिंडाच्या शूटला त्याने मला जसं कमिट केलं होतं त्याने शूटिंगला सुरुवात केली. आणि मला फार आनंद वाटतो की प्रत्येक हिरोचं असं एक स्वप्न असतं, आय एम शुअर बऱ्याच जणांचं, की DDLJ सारखी दिलवाले दुल्हनिया सारखी एखादी ग्रँड फिल्म आपल्यावर बनावी, आपणही त्या सरसोच्या शेतांमध्ये नाचावं आणि त्या ग्रँड लेवलवर सगळं शूट व्हावं जे अवधूतच्याही मनात होतं. आणि त्या पद्धतीने त्याने हा चित्रपट पूर्ण शूट केला आणि आय एम ग्लॅड आय एम अ पार्ट ऑफ इट. अंकुरने मला जेव्हा आधी विचारलं होतं ढोलताशासाठी तेव्हा यातला हा IT मधला अत्यंत सोफिस्टिकेटेड मुलगा जो एका ढोलताशा पथकाला जॉईन होतो, नकळत एका पॉलिटिक्समध्ये भरडला जातो आणि त्याच्या या जुगलबंदीची कथा आहे. सो मला हा रोल मिळाला तेव्हा फार चॅलेंजिंग वाटलं. विनय आपटे, जितेंद्र जोशी अशा ॲक्टर्स समोर काम करणं होतं, जितूसारखा मला वयानं आणि अनुभवानं सगळ्याच बाबतीत सिनियर असलेला नट, आणि तो एकदा घुसला एखाद्या भूमिकेत की तो घुसतोच, तो बाकी सगळं विसरतो, तो फार पॅशनेटली काम करतो. सो त्याच्यासमोर काम करताना मला त्याची खूप मदत झाली आणि मला फार आनंद वाटला की त्याने कुठेही हातचं न राखून ठेवता मला मदत केली. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललास या आणि इथल्या पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद. थँक्यू.
कौन मराठा या सिनेमाच्या निमित्ताने एक चेहरा सध्या चर्चेत आहे आणि तो चेहरा आहे अभिनेता गश्मीर महाजनीचा. गश्मीर, मनापासून स्वागत तुझं. थँक्यू. आणि पहिला प्रश्न तुला असाच आहे की घरात वारसा आहे अभिनयाचा खूप मोठा. नक्की तू कधी ठरवलंस की आपल्याला अभिनय क्षेत्र हेच असं क्षेत्र आहे की ज्याच्यात आपल्याला यायचं आहे? अभिनय क्षेत्रात येण्याचं डिसिजन मी 9वी 10वीत असतानाच घेतलं होतं. सो त्याला आता झाली आहेत एक साधारणतः 15 वर्ष. आणि मला असं वाटतं की वारसा आहे हे म्हणणं अजिबात चूक नाही राहणार, पण बाबांनी जेव्हा फिल्म सोडल्या तेव्हा माझा जन्म झाला. 85 सालचा माझा जन्म होता. सो त्यामुळे घरामध्ये कधीच फिल्मी वातावरण नव्हतं आणि त्या वातावरणात मी अजिबात वाढलो नाही. तोपर्यंत ते कन्स्ट्रक्शनमध्ये शिरले होते. सो माझं जे काही अपब्रिंगिंग झालं ते कुठल्याही नॉर्मल एखाद्या बिझनेसमॅनच्या घरातल्या मुलाचं किंवा एखाद्या आय टी कंपनीमध्ये काम करणाऱ्या माणसाच्या घरात जसं वातावरण असेल त्या वातावरणात मी वाढलो. सो माझी वाढ ही एका नॉर्मल नॉन फिल्मी मुलासारखी झाली, पण हळूहळू सिनेमा बघायला लागलो जगभरातला, त्याचा अभ्यास करायला लागलो आणि त्याची एक आवड निर्माण झाली. आणि अराउंड 14-15 आय स्टार्टेड थिंकिंग की येस, मला सिनेमामध्ये काम करायचं आहे आणि त्याच्याकरता जे काही गरजेचं आहे, जी काही तयारी गरजेची आहे, ती तयारी मी आतापासून सुरू केली पाहिजे. आणि ती तयारी माझी सुरू झाली, मी माझी स्वतःची एक संस्था स्थापन केली पुण्यामध्ये, GRM's अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स. ती अजूनही सुरू आहे खूप जोरात. 12,000 जास्त स्टुडंट्स आमच्याकडे शिकून गेलेत आत्तापर्यंत आणि सध्या 150 स्टुडंट्स रेग्युलर बेसिसवरती शिकत आहेत डान्स, सगळ्या प्रकारच्या डान्स स्टाईल्स, इंडियन क्लासिकलपासून ते वेस्टर्नपासून ते लॅटिन अमेरिकन, सगळ्या स्टाईल्स आम्ही तिकडे शिकवतो. माझा एक खूप सुंदर असा मस्त 10-12 जणांचा क्रू आहे जो अख्खी इन्स्टिट्यूट सध्या हँडल करतोय, कारण मी शूट्समध्ये बिझी झालो आता. कोल्हापूरचा मर्दगडी, मालेवाडी आपलं गाव, भक्त खंडोबाचा आणि मार्तंड आपलं नाव. बाई, या पुढे जमलंस मराठीतच बोल आणि ते बी आम्हाला समजेल असं. पाहिलंस का लाईन देते तुला लाईन. जेव्हा तू यायचं ठरवलंस, मुळात जेव्हा करिअरची सुरुवात झाली, तर तेव्हा तू हिंदी फिल्म, तुझी मुस्कुराके देख जरा ही फिल्म रिलीज झाली, जी नाही चालली पण तरी देखील बऱ्याच गोष्टी तुला शिकायला मिळाल्या, तर बॉलिवूडचा हा एकंदर एक्सपिरियन्स तुझा कसा होता? जसा आता मराठी फिल्म करण्याचा एक्सपिरियन्स आहे तसा होता. पहिला एक्सपिरियन्स होता, त्यामुळे असं म्हणायला नाही हरकत नाही की नेट प्रॅक्टिस झाली माझी मोठ्या मॅचच्या आधीची. कॅरी ऑन मराठा ही तुझी फिल्म आता लवकरच येते, त्याच्यासाठी आम्ही बघितलं तर जबरदस्त असे ऍक्शन सिक्वेन्सेस किंवा त्याच्यासाठी फार सॉलिड वर्कआउट तू केलेलं आहेस आणि वेगळ्याच लुकमध्ये तू आम्हाला दिसतोयस. ही फिल्म नक्की काय आहे आणि काय आहे तुझी भूमिका? ही ॲक्च्युली एका कन्नड मुलगी आणि मराठा मुलाची लव्ह स्टोरी आहे. सुंदर, ब्रीझी, लाईट हार्टेड रोमॅन्टिक कॉमेडी आहे आणि काय सांगू, आता मसाला पिक्चर आहे, आउट अँड आउट मसाला पॅकेज आहे. माझी भूमिका एका मराठा रांगड्या मर्द गड्याची आहे, कोल्हापूरमध्ये दुधाची डेअरी चालवतो तो. आणि त्याचं एका कन्नड पोरीशी प्रेम होतं. कन्नड मराठा वाद जे बॉर्डरवरती आपण बघतो, खास करून बेळगाव वगैरे ह्या एरियाजमध्ये, त्याच्या बॅकड्रॉपवर शूट केलेली एक रोमॅन्टिक फिल्म आहे, पण त्या वादाला आम्ही हात नाही घातला. इनफॅक्ट आमची अशी अपेक्षा आहे की ही फिल्म बघून थोडासा तो वाद कमी व्हायलाच मदत होईल. एक वेगळी फिल्म पण तुझी येते, देऊळ बंद असं त्याचं नाव आहे, तर तो सिनेमा नक्की कसा आहे आणि त्यात गश्मीरची नक्की काय भूमिका? त्यात मी नासामधून आलेला एक सायंटिस्ट आहे. ह्याच्यामध्ये एकदम कोल्हापुरी ढंगानी, कोल्हापुरी लहेजात बोलणारा हा रांगडा माणूस तुम्ही बघणार आहात आणि एका आठवड्यानंतर इमिजिएटली एकदम पॉलिश्ड, एकदम सोफिस्टिकेटेड, हायली यु नो इंटेलिजंट, नासामध्ये ॲज अ सायंटिस्ट काम करणारा माणूस इंडियामध्ये इंडियाकरता एका प्रोजेक्टवर आला आहे. त्या शास्त्रज्ञाची ही गोष्ट आहे, कथा आहे. सो माझ्याकरता ह्या दोन्ही फिल्म सिलेक्ट करणं आणि त्याच्यामध्ये काम करणं आणि त्या अशा प्रकारे रिलीज होणं, हे इट्स लाईक आय एम ऑन क्लाउड 9. धन्यवाद एवढ्या मनापासून बोललास. तर या दोन्ही सिनेमांसाठी तुला आणि पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.